एस एम स्टडीज यूट्यूब चॅनल अंतर्गत इयत्ता बारावी विषय मराठी स्वाध्याय माला आपले सहर्ष स्वागत वेगवशता स्वाध्याय कृती इयत्ता बारावी युवक भारती प्रश्न पहिला अ पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा एक जीवन विभागणारे घटक स्थिती व गती दोन विचारांची गती म्हणजे प्रगती तीन अधोगती म्हणजे दिशाहीन गती चार अक्षम्य आवेग म्हणजे विकृती प्रश्न आ कृती करा एक बाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे एक अप्रमाण गती दोन अवास्तव गती तीन अनावश्यक गती दोन लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा एक कामापुरते आणि कामासाठी वाहन वापरले जाते दोन वाहनांचा वेग आटोक्यात ठेवला जातो तीन लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे एक इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी दोन आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी चौथा वाहनाचा वेग अनावर झाला तर एक चित्ताची व्यग्रता वाढते दोन डोळ्यांवर मनावर शरीरावर ताण पडतो तीन शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात चार हादरे बसून व मणके कमकुवत होतात प्रश्न एक ई कारणे शोधावर लिहा एक अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण उत्तर तेथे जवळच्या जवळ सहसा काही नसल्याने अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते यातून माणसा माणसात निर्माण होणारा दुरावा जाचदायक व असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घ्यावा लागतो तसेच दरडोई वाहन उपलब्ध असते दुसरा लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा कारण उत्तर आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे ते कृतार्थतेने जगता यावे अनुभवता यावे त्यासाठी उसंतही लाभावी प्रश्न दोन अ योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा पहिला प्रश्न जीवन अर्थपूर्ण होईल जर पर्याय क्रमांक ई वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर दुसरा प्रश्न निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे उत्तर ई तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे प्रश्न दोन आ वाहन वापरातील फरक स्पष्ट करा अमेरिका घरोघर व दरडोई वाहन उपलब्ध असल्यामुळे याच साधनांचा उपयोग भारत रुळांवरून चालणाऱ्या गाड्या असल्याने वाहतुकीसाठी याचाच वापर होतो अमेरिका जवळच्या जवळ असे काहीच नसते भारत आपल्याकडील अंतरे कमी असल्याने वाहनांचा वापर टाळू शकतो अमेरिका रस्ते रुंद सरळ निर्विघ्न व एकमार्गी असतात भारत आपल्याकडे माणसे खूप आहेत अमेरिका कामांची वेगवेगळी ठिकाणे किमान शंभर मैल अंतरावर असतात भारत कामे फारशी नसतात प्रश्न तिसरा खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा एक यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे उत्तर सध्याच्या धकाधकीच्या काळात आपण गतिशील असणे गरजेचेच आहे मात्र ही गती दिशाही नसता कामा नये वाहनांच्या बाबतीत विचार केला तर वाहनाचा योग्य वेग राखणे हे आवश्यक आहे परंतु अवास्तव अनावश्यक वेग घेतल्यास ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते यातून अनेक अपघात झालेले आपण बघतोच मर्यादित योग्य व नियंत्रित स्वरूपाचा वेग असणे हे सुरक्षित ठरते उदाहरण घ्यायचे झाले तर झोपाळ्यावर आपण बसल्यावर एक विशिष्ट वेग घेतल्यावर झोपाळा हलणार नाही मात्र आपण अति वेगाने जरी झोके हो घेतले तरी त्यातून अनर्थ होण्याची शक्यता असते प्रश्न तीन प्रारंभी माणसे वाहनांवर स्वार होतात मग वाहने माणसांवर स्वार होतात उत्तर सुरुवातीच्या काळात माणसे गरजेसाठीच केवळ गाडी चालवतात जपून चालवतात मात्र नंतर त्या गाडीची त्यांना इतकी सवय लागते की ते गरज असतानाच तर विनाकारण मौज मौजेसाठी सुद्धा गाडी वापरतात पूर्णपणे गाडीवरच अवलंबून राहतात आता जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाशिवाय जाणे अशक्य वाटू लागले आहे ती प्रतिष्ठेची बाब बनली आहे उदाहरण दाखल घ्यायचे झाले तर एक वाहन पुरेसे असतानाही अनेक वाहने खरेदी करणे गाड्यांच्या शर्यतींचे आयोजन व सहभाग या सर्व गोष्टींवरून आपण म्हणू शकतो की आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात मग वाहने माणसांवर स्वार होतात प्रश्न तीन ई उगांज भावविवश होऊन वेगवश होऊ नये उत्तर वाहनाचा वापर हा केवळ गरजेपुरते असावा ते केवळ साधन आहे हे, हे लक्षात असू द्यावे वाहनामुळे आपली कामे गतीने होऊन आपला वेळ वाचतो वाहनाचे हे स्थान ओळखले पाहिजे या पलीकडे आपल्या भावना गुंतवू नयेत आपण कधी कधी चित्रपट जाहिरात यांच्यामधून साहसी दृश्यांचे म्हणजे स्टंट अनुकरण करायला जातो तसा प्रयत्नही करतो हा प्रकार भावविवशतेमुळे होतो ही भावविवशता वेगवशता जीवाला हानिकारकच ठरणारी असते भावविवशता वास्तवाचे भान विसरायला लावते अशी व्यक्ती साधक बाधक विचार करण्यास असमर्थ ठरते आणि संकट उडवून घेते म्हणून उगाच भावविवश होऊ नये असे वाटते प्रश्न चार व्याकरण असमानार्थी शब्द लिहा एक निकड गरज दोन उचित योग्य तीन उसंत सवळ चार व्यग्र मग्न गर्क किंवा व्यस्त प्रश्न चार आ खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा पहिला शब्द ताण तणाव ताण तणाव वगैरे समास समाहार द्वंद्व समास दुसरा दर डोई विग्रह प्रत्येक डोईला माणसाला समास अव्ययी भाव समास तिसरा शब्द यथाप्रमाण विग्रह प्रमाणानुसार समास अव्ययी भाव समास चौथा शब्द जीवनशैली जीवनाची शैली समास षष्ठी तत्पुरुष समास प्रश्न चार ई कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा उत्तर पहिल्याचं किती विलक्षण वेगवानता आढळते आजच्या जीवनात दुसरं आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत तिसरं माणसांनी निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी जायला हरकत नाही प्रश्न पाच व प्रश्न सहा हे प्रश्न विद्यार्थ्यांनी पाठाचे वाचन करून आपल्या भाषेत किंवा आपल्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी शिक्षकांची मदत घ्यावी धन्यवाद